नमस्कार शेतकरी मित्रांनो, 6 सप्टेंबर पर्यंतचा आपण हवामान अंदाज पाहत आहे। आता सध्याच्या परिस्थितीत पावसाची आवश्यकता खूप जास्त आहे आणि पावसात कमतरता आहे खूप मोठ्या प्रमाणात। तर एकंदरीत 6 सप्टेंबर पर्यंत काय परिस्थिती राहील हे आपण बघू। सध्याची परिस्थिती आपल्याला असं दिसत आहे की विदर्भात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार, परंतु बाकी महाराष्ट्राचा जर विचार करायला गेलो आपण, पश्चिम किनारपट्टी सोडून, पश्चिम किनारपट्टी याला अपवाद राहील, पश्चिम किनारपट्टीच्या मुंबई, ठाणे, पालघर, अलिबाग या काही भागात जास्त पाऊस होण्याची शक्यता, म्हणजे मुसळधार नाही परंतु जसा ज्या पद्धतीने आता गॅप आहे सध्याच्या परिस्थितीत, तर चांगला पाऊस होण्याची शक्यता ह्या ठिकाणी आहे। परंतु बाकी महाराष्ट्र पाहायला गेलो आपण, तर मी जसं सांगितलं होतं गेल्या 7 दिवसाच्या व्हिडिओमध्ये, 7 दिवसाच्या आधीच्या व्हिडिओमध्ये, की 31 तारखेपर्यंत महाराष्ट्रात पाऊस नाही, परंतु विदर्भात काही ठिकाणी हलक्या सरी आणि पश्चिम किनारपट्टीवर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील। तर आता तो हवामान अंदाज जो आहे तो 31 तारखेपर्यंत लागू राहील। आणि आता त्याच्या पुढचा हवामान अंदाज जो आपण पाहणार 6 तारखेपर्यंत, तर आपल्याला अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, औरंगाबाद, नाशिक, जळगाव आणि धुळे मध्ये काही ठिकाणी अत्यंत हलका पाऊस, म्हणजे तो पाऊस सध्याच्या परिस्थितीत जो गॅप पडलेला आहे, तर तो गॅप भरून निघण्याजोगताही पाऊस राहणार नाही अशा प्रकारचा तो पाऊस राहील, जो येणाऱ्या काळात जे मी सांगत आहे ते, म्हणजे 1 तारखेला किंवा 31 तारखेपर्यंत उर्वरित, म्हणजे 28, 29, 30, 31, ठीक आहे। तर आता पश्चिम किनारपट्टीवर रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या काही भागात थोडाफार पाऊस होऊ शकतो, तो पाऊस थोडा जास्त राहण्याची शक्यता आहे, म्हणजे पण मुसळधारपेक्षा कमीच तो पाऊस राहील। त्यानंतर पश्चिम किनारपट्टीवरील पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग इथे हलक्या सरी राहतील, त्याचवेळी विदर्भात पावसाचं वातावरण बनलेलं राहील, पण अत्यंत हलक्या स्वरूपाचा तो पाऊस राहील विदर्भात, जरी पाऊस झाला तरी। त्यानंतर 2 तारखेला आपल्याला अशी परिस्थिती दिसत आहे की मुंबई, अलिबाग, रायगड, ठाणे, पालघरच्या काही भागात, तसेच पुणेचा जो पश्चिम भाग आहे, अहमदनगरचा जो कळसुबाई, लेण्याद्री, अकोले हा भाग आहे, नाशिकचे जे तालुके आहे, गाव आहे ठाणेला लागून, या भागात थोडाफार पाऊस होऊ शकतो। हा पाऊस मुसळधार स्वरूपाचा राहणार नाही, हलक्या स्वरूपाचाच पाऊस राहील, हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। तसेच बीड, परभणी, हिंगोली, जालना इथे सुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील, परंतु तो पाऊस अत्यंत हलका राहणार, फार जास्त मोठा पाऊस तो राहणार नाही। त्यानंतर सांगली, सोलापूर या भागातही हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो, परंतु तोही पाऊस फार मोठ्या प्रमाणात राहणार नाही। तसेच नंदुरबार, धुळे, जळगाव, नाशिक, पालघर, अहमदनगरचा उत्तर भाग, औरंगाबाद, जालन्याचा काही भाग, बुलढाणा, हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला 3 तारखेला पाहायला मिळेल। त्यानंतर 4 तारखेला जर आपण पाहायला गेलो की एक लो प्रेशर आपल्याला, ह्यानंतर आपण भारतीय हवामानशास्त्र विभागाचाही अंदाज याच व्हिडिओमध्ये पाहणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। एक लो प्रेशर आपल्याला जवळपास कर्नाटक, गोव्याच्या खाली निर्माण झालेलं दिसते, पण ह्या लो प्रेशरचाही परिणाम महाराष्ट्रावर फारसा होणार नाही। पश्चिम किनारपट्टीवर फक्त हलक्या सरी राहतील, तसेच सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगली, सातारा इथे हलक्या सरी होतील, पुणेमध्ये सुद्धा, परंतु महाराष्ट्रात तरीही व्यवस्थित, म्हणजे समाधानकारक पाऊस आपल्याला पाहायला मिळणार नाही, पिकास समाधानकारक असा पाऊस तो राहणार नाही। त्यानंतर 4 तारखेला, 5 तारखेला आपल्याला पश्चिम किनारपट्टीवरील, म्हणजे रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, सांगलीचा पश्चिम भाग, साताऱ्याचा पश्चिम भाग, पुणेचा बराचसा भाग, त्यानंतर जसं की नाशिक, ठाणे, धुळे, नंदुरबार, जळगाव या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल। ह्याचवेळी रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी थोडा जास्त पाऊस होण्याची शक्यता आहे। तर 6 तारखेच्या पुढे नाही बोलणार आपण, 6 तारखेच्या पुढे हवामान अंदाज सांगू शकतो, पण 6 तारखेच्या पुढे आपण नाही भाऊ। आता भारतीय हवामानशास्त्र विभागाचं आपण मॉडेल बघू की भारतीय हवामानशास्त्र विभाग नेमकं ह्या विषयात काय सांगते 6 तारखेपर्यंत। तर भारतीय हवामानशास्त्र विभागानुसार आपल्याला
28 तारखेला म्हणजे आज फक्त विदर्भात पावसाचं वातावरण बनलेल्यासारखं राहील। तसेच अमरावतीमध्ये काही ठिकाणी थोडाफार पाऊस होण्याची शक्यता आहे। म्हणजे अमरावती नागपूरचा जो मध्य भाग आहे म्हणजे वरुड मोर्शी एकदमच हलका पाऊस। त्यानंतर 29 तारीख म्हणजे 28 तारखेपासून 29 तारखेपर्यंतचा 24 तासाचा हवामान अंदाज, विदर्भात बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाची शक्यता आहे। परंतु जसं आपण आता मी सांगितलं तर मला याची शक्यता फारशी वाटत नाही। अत्यंत हलक्या स्वरूपाच्या सरी राहतील हा पाऊस पिकास पोषक राहणार नाही। त्यानंतर 30 तारखेला आपल्याला असं दिसत आहे भारतीय हवामानशास्त्र विभागाच्या अंदाजानुसार की सांगली सोलापूर सातारामध्ये काही ठिकाणी पाऊस होऊ शकतो। तसेच नांदेड आणि लातूरचा जो बराचसा भाग आहे या ठिकाणी सुद्धा पाऊस होऊ शकतो। विदर्भातही पावसाचं वातावरण राहील अशी परिस्थिती दिसत आहे। 31 तारखेला आपल्याला सोलापूर सांगली कोल्हापूर सातारा पुण्याचा बराचसा भाग बीड जालना इथे हलक्या सरी येतील असा भारतीय हवामानशास्त्र विभागाचा अंदाज आहे। आणि विदर्भात उर्वरित महाराष्ट्रात पावसाचं वातावरण बनलेलं राहील। परंतु माझ्या मते हा पाऊस येणार नाही आणि हा पाऊस आला तरी अत्यंत हलक्या स्वरूपाचा राहील। त्यानंतर 1 तारखेला जवळपास म्हणजे नांदेड परभणीचा काही भाग जालना आणि बीडचा जो बाउंड्रीचा भाग आहे तो, त्यानंतर अहमदनगर पुणेमध्ये बराचसा भाग म्हणजे राजगुरुनगर आळंदी शिरूर लोणावळा या भागात पाऊस राहील अशी परिस्थिती दिसत आहे भारतीय हवामानशास्त्राच्या सॅटेलाइटनुसार। त्यानंतर 2 तारखेला आपल्याला बऱ्याच ठिकाणी जर का नंदुरबार धुळे जळगाव नाशिक औरंगाबादचा उत्तर भाग अहमदनगरचा उत्तर भाग पालघर जर सोडलं तर संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचं वातावरण बनल्यासारखं राहील। परंतु त्यात फक्त सांगली सोलापूरचा काही भाग उस्मानाबादचा काही भाग या ठिकाणी थोडाफार हलका फुलका पाऊस येईल। विदर्भात मध्य महाराष्ट्रात अगदीच हलक्या सरी राहतील असा अंदाज आहे। त्यानंतर 3 तारखेला थोडाफार पाऊस वाढलेला राहील पुणे आणि अहमदनगरच्या काही भागात, बाकी ठिकाणी हलका पाऊस राहील। त्यानंतर 4 तारखेला आपल्याला पुणे सातारा त्यानंतर सांगली कोल्हापूर या भागात हलका पाऊस पाहायला मिळेल, हलका ते मध्यम। तसेच पुणे म्हणजे इंदापूर बारामती मारे मोरगाव त्यानंतर सोलापूरचा जो भाग लागून आहे पुणेला आणि उस्मानाबादला म्हणजे जसं की परांडा भूम त्यानंतर करमाळे हा जो भाग आहे अहमदनगरचा थोडाफार भाग याच्यात असा हलका पाऊस राहील। बाकी स्पेसिफिक जर का सांगायचं झालं तर कुठेतरी विदर्भात या वेळेस थोडासा जास्त पाऊस होईल पण तो आपल्याला डेलीच्या हवामान अंदाजाच्या व्हिडिओमध्ये सांगावं लागेल, यात सांगून ते परफेक्शन येणार नाही त्याच्यामुळे आपण याच्यात त्याचा उल्लेख करणार नाही। पश्चिम किनारपट्टीवर 5 तारखेला ऍक्टिव्हिटी वाढलेली राहील, बऱ्याच ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस होणार। त्यानंतर 6 तारखेलाही विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस राहील जसं की नांदेड त्यानंतर लातूर बीड अहमदनगर तसेच सोलापूर पुणे या भागात थोडाफार पाऊस राहील आणि नाशिक पुणे नाशिकचा मध्य भाग पुणेचा जो पश्चिम भाग आहे तो साताऱ्याचा पश्चिम भाग आणि कोल्हापूरचा काही भाग इथे हलका ते मध्यम पाऊस होण्याची शक्यता आहे। तर हा होता एकंदरीतच हवामान अंदाज 6 सप्टेंबरपर्यंतचा। व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ फॉरवर्ड करा। ऑडिओ स्वरूपाचे हवामान अंदाज पाहिजे असेल तर 94042629393 ह्या नंबरला एक मला व्हॉट्सअपला मॅसेज करा। ॲग्रीपॉवर नावाचा माझा पेज आहे फेसबुकला, प्रकाश कामनकर हवामान अंदाज नावाचा ग्रुप आहे फेसबुकला आणि ॲग्रीपॉवर नावाचं पेज आहे ॲग्रीपॉवर नावाचा यूट्यूब चॅनल आहे, प्रत्येक ठिकाणी तुम्ही फॉलो करा। धन्यवाद।